तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला एक मी सकाळचं दाखवते. तुम्हाला पाऊस पडून गेला, एवढा पाऊस पडला होता, एवढा पाऊस रात्री पडला होता की म्हणजे काही सांगायचंच काम नाही, एवढा पाऊस पडत होता. आणि त्या पावसानं बघा झाडांची काय हालत झाली. आता झाडं मी इकडं ठेवल्या साईडला आणि माहीचं पप्पा व्हिडिओ बनवत होतं, तर ती सकाळ सकाळचंच व्हिडिओ बनवत होतं. आणि बघा इथं ही पण झाडांची बघा फुलांचं कसं झालं आहे. आता एक कापावं लागेल मला सगळं आणि मग नीट नाटकं करावं लागेल. तरी माझी मॉर्निंग आहे सकाळ सकाळ, आणि सकाळच्या मॉर्निंगलाही सगळं म्हणजे घासून ही काढते. तर तुम्ही बघता, ही छोटंसं माझं बाथरूम आहे. जसं तुमचं किचन असतं मोठं तसं, आणि तिथं भांडी घासायला ही सगळं असतं, तसं माझं पण तसंच आहे. थोडक्यात माझं छोटंसं किचन मला दिलं ह्यांनी करून, आणि मला भारी वाटतं बरं का, अशी म्हणजे सगळं आपलं स्वच्छ ठेवायला. आणि सकाळ सकाळ म्हणजे कसं आता ती घासून का काढलं, कारण ती भांडी घासते की सगळं आता शेवळा चाळल्यासारखं होतं आहे. आणि तुम्ही म्हणता की ती काळं कसं काय आहे, तर ते जण अशी मीठ निघलं आहे सगळं. ही कोबा मी केला ह्यातला, मी कोबा केला ह्यांना सांगितलं होतं, पण ह्यांना काही हीच नव्हतं म्हणून मी कोबा केला आहे. आणि ही पाणी मारते आता. तरी कोबा मी वाटीनं केला आहे, आपली वाटी असते ना, त्या वाटीनं शिमीठ हातरलं आहे खाली, मऊ केलं आहे सगळं. तर इथं मी पाणी मारते, आणि पाणी का मारते तर फरशी घाण झाली होती आणि मला पण जाणं शक्य नव्हतं तिकडं पाठीमागं, कारण की सगळं ओलं होतं, त्यामुळं ओलं ओलंच सगळं होतं. आणि मी एवढ्या सकाळ सकाळ तर गारट्यात काय भिजू शकत नव्हते, म्हणून मी पाणी इथं मारत होते, कारण की कमीत कमी दारातलं तरी तेवढंही हो. आणि म्हणलं चला आता इकडं म्हणजे ती पाणी कसं असं उताराने खाली जातं ना, तर मग म्हणून मी म्हणलं आता मी ह्या फरशीवर पाणी मारून घेते सगळं, कारण की सगळी फरशी स्वच्छ होती. मग फरशी थोडीशी सुकली की मग झाडायला बरं पडतं, नाहीतर मग सगळी मातीच लागते कपड्याला. मग माती कपड्याला लागली की परत ती कपडे काढायची, परत बदलायची, मग तीच तीच कुटाणा होतो. म्हणून मी सकाळचंच म्हणलं चला पाणी घ्यावं मारून. आणि तर तुम्ही बघा आता माझी इथं पण मेहनत कशी आहे. कॉईल लावली होती मी, डास येत होतं म्हणून, तर आता मला असं गोल फिरावं लागतं. आणि इथं कशी चढते ती तुम्ही आता बघा, इथं मी अशी चढते आणि असंच हळूच जाऊन चढून पलीकडे पण जाते मी, कारण की एक एक विटाचा म्हणजे उंच असा कट्टा आहे, एक इटाचा एक एक इटाच्या थराचाच असा कट्टा आहे, त्यामुळं मला चलता येतं तेवढ्यावरनं. दोन इटाचा जरी असेल तर मी बसते अशीच माठीमागं सरकून, दोन इटाच्या पण कट्ट्यावरती असंच बसते सरकून. तर आता मी इथं पण पाणी मारते, वाकून इकडं साईडला पाणी मारते. आणि माहीचं पप्पा होतं मोबाईल घेऊन, तर नक्कीच तुम्ही बघा माझी मॉर्निंग सकाळ सकाळ कशी होती, मॉर्निंग सकाळची. आणि खरं सांगू का, वेळ माणसाला सगळं शिकवते, सगळं म्हणजे सगळं शिकवते. ज्याच्यावर वेळ आली ना, तो माणूस एवढा निर्भीड आणि कणखर होतो ना, की लय कणखर होतो, की त्याला ना म्हणजे आता त्याच्यापुढं कुठलं पण संकट येऊ द्या, काही पण होऊ द्या, ती माणूस कधीच हरणार नाही, कारण ती त्या वेळेतून निघून गेलेला असतो आणि त्याला तेवढा अनुभव आलेला असतो, म्हणून तो माणूस कधीच हार मानत नाही कुठल्याच गोष्टीची. आणि माझं पण माझ्याच पण बाबतीत तसंच आहे, मी कधीच कुठल्याच गोष्टीची हार मानणार नाही आणि संकटाला हसत हसत सामोरे जाणार, एवढी तर ताकद माझ्यात आलेली आहे तेवढी. आणि माही झोपली होती सकाळ सकाळ, आणि कसं आपलं एकच आहे सगळं किचन तिथं सगळं तिथंच, त्यामुळं मग आता सगळा राडाच होतो सकाळ सकाळ. आणि पावसा पाण्याचा तर लयच, आणि रात्रीची लाईट गेली होती म्हणून भांडी पण राहिली होती घासायची, मग ही भांडी तशीच होती. मग पाणी नितळलं होतं भांड्यातून, मग म्हणलं चला आता ही भांडी पण ठेवून घेते मी सगळी. आणि इथं मी भांडी ठेवते आणि हे माझं व्हिडिओ बनवत होतं, तर आता ही सगळी भांडी मी ठेवून देते. आणि जेवढी मला लागायची तेवढी भांडी मी खाली ठेवते, कारण आता ही बाकीची भांडी लागणार होती मला, म्हणून मी ती भांडी खाली ठेवते. आणि सगळी बघा भांडी पण मी कशी आवरते, कशी ठेवते, तुम्ही सगळं बघू शकताय. आणि खरंच माझ्या सगळ्या ताईंना, मावश्यांना, दादांना सगळ्यांना म्हणजे एवढं हे वाटतं का नाही, लय माझ्याविषयी तळतळ करतात सगळीजणं. खरंच सांगू का, तर तुमच्या आशीर्वादानेच माझ्यामध्ये आणखीन बळ आलं आहे. आणि असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्यामध्ये. आणि मला व्हिडिओ काढायचे, नवीन नवीन व्हिडिओ काढायचं, पण तुम्ही सुचवत जावा बरं का, मी काय व्हिडिओ बनवायचे काय नाही सगळं सुचवत जावा, की असं तसं माझं आता कसं मी कामाचं म्हणजे कामाचाच फक्त व्हिडिओ टाकते, त्यामुळं मला सुचवत जावा. तर एवढी मी भांडी ठेवल्यात आहे आणि माझी फरशी बागा कशी आहे, चकचकीत नुसती भारी वाटतं. आणि मला भारी वाटतं माझ्या घरात, मला भारी वाटतं, मग माझं घर केवढं पण असू द्या, मला एकदम असं भारी वाटतं. तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर.